माऊली फाउंडेशन व स्वर्गीय त्र्यंबक जोमा ठाकूर सामाजिक संस्थेच्या वतीने दहीहंडी उत्सव 2024 आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाचे आयोजन रोडपाली येथील स्वर्गीय दिबा पाटील मैदानात करण्यात आले होते. ही हंडी फोडण्याचा मान कळंबोली दहीहंडी या पथकाला मिळाला. या दहीहंडी उत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या उत्सवाचे प्रमुख आकर्षण सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. तब्बल 3,33,333 रुपयांची ही हंडी गोविंदा पथकांसाठी आयोजित करण्यात आली होती. कळंबोली रोडपाली येथील स्वर्गीय दिबा पाटील मैदानात हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला. या ठिकाणी अनेक पथकांनी मानवी मनोरे रचून सलामी दिली. यावेळी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष जयंत पगडे, शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, शिवसेनेचे बबनदादा पाटील, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, अशोक मोटे, माजी नगरसेविका मोनिका महानवर, प्रमिला पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज माऊली फाउंडेशनच्या वतीनं आमचे सहकारी अमर ठाकूर आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं कळंबोलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना गोकुळाष्टमी आणि गोपाळकाल्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. या उत्सवाच्या निमित्तानं आपण देवाचे आभार मानूया की आपल्याला हा उत्सव अनुभवता यावा, आपण त्याचा आनंद लुटता यावा याच्यासाठी आपल्याला या श्रावण सरींचा अनुभव मिळतोय. खरं तर अमर ठाकूर यांच्या माध्यमातून गेली काही वर्ष सातत्यानं या उत्सवाचं आयोजन इथं करण्यात येत आहे आणि या उत्सवाच्या माध्यमातून कळंबोलीवासियांना देखील एक मनापासून आनंद लुटता येतोय. आज आपल्यामध्ये सन्माननीय सोनाली कुलकर्णीजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांचं कळंबोलीवासियांच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, सन्माननीय दादा यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आपल्याला निरनिराळे उत्सव उत्साहानं आनंदानं या ठिकाणी अनुभवण्याच्यासाठी सातत्यानं आपल्याला प्रेरित करतायत, आपल्याला त्याच्यासाठी सहकार्य करतायत. आणि म्हणून आपण पाहिलं की गोविंदाचा सण आहे तर वेगवेगळ्या गोविंदांचा मोफत विमा हा राज्य सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं घ्यायला सुरुवात केली. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या हिताची काळजी घेणारं सरकार कसं काम करू शकतं याचा अनुभव आपल्याला 2022 सालाच्या गोविंद्यापासून यायला सुरुवात झाली आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण पाहतोय महात्मा फुले योजना की ज्या माध्यमातून पूर्वी पिवळं रेशन कार्ड याच्यापुरतं केशरी रेशन कार्ड याच्यापुरता आरोग्याचे मोफत उपचार केले जायचे, आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकाला देखील मोफत उपचार मिळतात. आमच्या भगिनींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, महिन्याला 1,500 रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबरीनं ज्यांच्या घरामध्ये वयस्कर माता पिता आहेत त्यांना 65 वर्षाच्या वरच्या व्यक्तींना आता एक वेळेला आपल्या उपचारासाठी 3,000 रुपयाची मदत मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. आपल्या सर्व तरुणींना मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून आपल्याला 6 महिने शिकता काम करण्याच्यासाठी आपल्याला स्टायपेंड मिळू शकणार आहे. मुलींना उच्च शिक्षणाच्यासाठी मोफत राज्य सरकारच्या माध्यमातून योजना लागू झाली आहे. अशा अनेक योजना सरकार आपल्यासाठी आणत आहे आणि त्याच वेळेला अशा पद्धतीच्या उत्सवांच्या पाठीसुद्धा सरकार ताकदीनं उभं राहत आहे. आणि म्हणूनच मी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की प्रत्येक घराघरापर्यंत या योजनांचा लाभ मिळवून देण्याच्यासाठी आपल्याला कार्यक्षम राहायचं आहे, दक्ष राहायचं आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारची भेट
सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवायची आहे. नमस्कार मंडळी, आपण गप्पा मारूच, धमाल करू, खूप नाच गाणी सगळंच होणार आहे. पण कदम साहेब आहेत आत्ता इथे उपस्थित मंचावर, आणि त्यांनी मला तुम्हा सगळ्यांना एक महत्त्वाची सूचना सांगायला सांगितलंय. आणि मला असं वाटतं की ही सूचना आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, मौल्यवान आहे. त्यामुळे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला किंबहुना तुमच्या घरात तुमच्या मित्रपरिवाराला अनुभव आलाच असेल. किती लोकांच्या आयुष्यात सायबर क्राईमचा अनुभव आहे? एखादा फोन आला आणि एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या, तुम्ही चुकून नंबर दिला, आणि माझ्या तर ओळखीत एकानी 18 लाख रुपये असेच देऊन टाकले, कारण तिला असा फोन आला की तुमचं नाव एका ड्रगमध्ये पकडलं गेलंय आणि तुम्हाला जर सोडवायचं असेल तर आत्ताच्या आत्ता 2 लाख रुपये द्या. आणि त्या मुलीने घाबरून एका OTP चा नंबर दिला आणि तिचे 18 लाख रुपये 2 मिनिटात बँकेतून अकाउंटमधनं गायब झाले आणि ते आता परत मिळवता येत नाही. असे भरपूर फ्रॉड्स होतात सायबर क्राईमच्या खाली, खूप सगळे फ्रॉड्स होतात. तुम्हाला शेअर मार्केटमध्ये असू देत, तुम्हाला लोन मार्फत असू देत, अशा बऱ्याच लोकांचे फोन येऊ शकतात. त्यामुळे अशा वेळेला घाबरायचं नाही, कोणतीही पर्सनल इन्फॉर्मेशन द्यायची नाही. काय करायचं तर सतर्कता म्हणून काय तुम्ही स्टेप्स घेऊ शकता, यासाठी नवी मुंबई पोलीस यांनी एक व्हॉट्सॲपचा ग्रुप सुरू केलेला आहे. तुमच्या व्हॉट्सॲपवरती जायचं, वरती स्टेटस अपडेटच्या इकडे तुम्ही सर्च करायचं नवी मुंबई पोलीस, असं तुम्हाला एक व्हॉट्सॲपचं चॅनल दिसेल. त्या चॅनलला फॉलो करायचं, म्हणजे तुम्हाला बऱ्याच अशा सूचना येतील काय करायचं अशा वेळेला. महिलांसाठी खरं तर आत्ता सध्या सगळीकडे आपण पाहतो आहोत असुरक्षितता निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी सायबर क्राईमसाठी अनेक पावलं उचलली गेली आहेत. 1930 सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, 1930 अशी हेल्पलाईन सुद्धा उपलब्ध आहे. कुठलीही अडचण तुम्हाला आढळली तर नक्कीच तुम्ही या क्रमांकावरती मदत मागू शकता. आणि आपले पोलीस बांधव भगिनी सगळ्याच तत्पर आहेत तुमच्या सेवेसाठी, त्यामुळे काळजी करू नका, मात्र काळजी घ्या. लक्षात आलंय सगळ्यांच्या?